या रविवारी मेरे देश में मेरा अपना घर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आंदोलनांची मालिका उभे करणारे कारभारी गवळी यांनी पुन्हा एकदा आंदोलन केलं आणि लाल फितीत अडकलेल्या गोरगरीब जनतेच्या योजनांची वाट कशी लावली गेली आहे याचा पाढा त्यांनी वाचून दाखवला. नेहमीप्रमाणे कारभारी गवळी आणि आंदोलनकर्ते नगर शहरातल्या लाल टाकी परिसरातील हुतात्मा स्मारकामध्ये जमले होते. त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली तसंच महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन केलं. यावेळी बोलताना कारभारी गवळी यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं. 6 वर्षापेक्षा जास्त काळ चालवतो आणि निवाऱ्याचा मूलभूत अधिकार या देशामध्ये घरकुल वंचितांना मिळालाच पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन आहे. या देशातील साधनसामुग्रीवर तमाम घरकुल वंचितांचा देखील अधिकार आहे, पण ही गोष्ट सरकारला कळाली नाही. सरकारने पंतप्रधान आवास योजना जारी केली, परंतु नगरसारख्या ठिकाणी 11,000 लोकांची यादी आहे, पडून आहे महापालिकेमध्ये, एक देखील घर आत्तापर्यंत होऊ शकलेलं नाही. आणि गेले 5 वर्षात ज्यांनी घरं केली नाही ते 20-22 पर्यंत घरं देऊ, म्हणजे आता 2 वर्षात ते घरं देऊ, ही गोष्ट काही आम्हाला पटत नाही. याचं कारण काय की सरकारमध्ये जी मंडळी होती ती उन्नत चेतनेपासून दूर आणि उन्नत ऊर्जेपासून दूर अशा प्रकारच्या मंडळींनी फक्त बोलघेवडेपणा केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त एक बोलका बावल्यासारखं भाषणं केले, याच्या पलीकडे काही एक गोष्ट केलेली नाही. आणि म्हणून लँड व्हॅल्यू कॅप्चर योजना, ही योजनेमुळे गायडेड लँड डेव्हलपमेंट योजनेमुळे या लोकांची घरं फक्त 5 लाखामध्ये होऊ शकणारे 350 चौरस फुटाचं घर आणि निंबळ किसळकलं हे घरं खडकाळ जमिनीवर होऊ शकणारे असं आमचं पक्क मत आहे. खरं तर नगर सारख्या विकसनशील शहरासाठी सरकारनं घरकुल वंचितांसाठी एक अभिनव अशी योजना सुरू केली होती, त्यामुळे फक्त 350 चौरस फुटांच्या घरकुलाची किंमत निम्म्यानं कमी झाली. आता गोरगरीब जनतेला फक्त 5 लाख रुपयांमध्ये घरकुल देण्यात येणार होतं आणि त्यातले 2.5 लाख रुपये सरकार स्वतः अनुदानाच्या स्वरूपात देणार होतं, पण त्यासाठी जागेचा अभाव असल्याची कारण पुढे केली जात आहेत. आता ही कारण खोटी आणि मानव निर्मित आहेत. याचं कारण काय की ही मंडळी कर्मकांडामध्ये अडकलेली आहे आणि काल परवा राफेलचं जे काही विमान आलं फ्रान्सकडनं मिळालं वगैरे त्याला लिंबू आणि मिरच्या बांधत होती ही मंडळी. फक्त शेंडी आणि शेंदूर ह्या कर्मकांडामध्ये ही मंडळी गुंतलेली आहेत. आधुनिक तंत्र अभ्यास करायचा नाही आणि अशा गोष्टींमुळे आपण मागे पडलेलो आहोत. गेले अनेक वर्ष आपल्याला खरं म्हणजे प्रगती करण्यासाठी ज्या ज्या तंत्राचा वापर करायला पाहिजे होता त्याच्यापासून आपले मंत्री संत्री आणि सरकार मागे पडली असं आमचं मत आहे. म्हणून या ठिकाणी आज आम्ही दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांना या ठिकाणी मानवंदना दिली, ती म्हणजे भक्ती भारत नंतर ज्ञान भारत आणि कर्म भारत म्हणजे भज्ञाक भारत अशा प्रकारची आम्ही मानवंदना या ठिकाणी त्यांना दिलेली आहे. आमचं म्हणणं असं, जात नको, धर्म नको, पंथ नको, प्रादेशिकवाद नको, फक्त महत्त्वाची सूत्र म्हणजे देश हा भारत आणि भारतातील जनता, या ठिकाणची सजीवसृष्टी, या ठिकाणचा निसर्ग, याच महत्त्वाच्या गोष्टी आहे. त्याच्यासाठीच सगळं काही केलं पाहिजे आणि भज्ञाक तंत्राचा वापर जर घरकुल वंचितांसाठी केला तर हे घरं अतिशय स्वस्त दरात होऊ शकणार. परंतु लिंबू मिरचीमध्ये अडकलेल्या कर्मकांडवाल्या सरकारनं घरकुल वंचितांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलंच नाही आणि महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष घरकुलाचं गाजर दाखवून गेली कित्येक वर्ष वाया घालवली आहेत अशी खंत सुद्धा मेरा देश मेरा अपना घर या आंदोलनामध्ये त्यांनी व्यक्त केली आहे.